सर्वोच्च न्यायालय हा आशेचा शेवटचा किरण या देशामध्ये उरलेला आहे. अन्यथा या देशातली न्यायालय, या देशातल्या सर्व यंत्रणा या गुलाम म्हणून काम करताना आपण पाहतो. तसं नसतं तर शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय देण्यात आलेला आहे हा अन्याय्य निर्णय, महाराष्ट्रावर आणि शिवसेनेवर अन्याय करणारा निर्णय हा येऊ शकला नसता. म्हणून सर्वोच्च न्यायालय हा या देशातल्या जनतेसाठी, लोकशाहीसाठी शेवटचा आशेचा किरण आहे. आणि म्हणून शिवसेनेनं निवडणूक आयोगाच्या अतिरेकी निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये आज आपली भूमिका मांडण्याचं ठरवलं आहे. आणि आम्हाला खात्री आहे मुख्य न्यायाधीश, त्यांचं खंडपीठ, सर्वोच्च न्यायालय ही या देशात काय चाललं आहे सध्या लोकशाहीच्या संदर्भात याचा काळजीपूर्वक विचार करून वधस्तंभाकडे चाललेली लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करतो. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर काही परिणाम? मी याच्यावरती कोणतेही मत व्यक्त करणार नाही. मी इतकं सांगू शकतो की निवडणूक आयोगाचा निर्णय हा एकतर्फी मेरी मर्जीवाल्यांच्या मर्जीसाठी दिलेला हा निर्णय आहे. हा निर्णय सरळ सरळ हे शिवसेना आणि चिन्ह हा दडपशाही, दबाव, सत्ता आणि पैसा या माध्यमातून मिळवलेला हा निर्णय आहे. मी पुन्हा रिपीट करतो, 2000 कोटीचं पॅकेज गेल्या साधारण पाच महिन्यामध्ये 2000 कोटीचं पॅकेज यासाठी वापरण्यात आलं. 2000 कोटीचं पॅकेज हा शब्द मी पुन्हा वापरतो आहे आणि मला ह्याचे काय परिणाम होणार आहेत याची पूर्ण कल्पना आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयात आम्ही धाव घेतली. कार्यालयांवरती ताबा मिळवला जातोय, त्याकडे कसं बघताय? तुम्ही कार्यालयांवरती ताबा घ्याल, सरकारी कार्यालय, पण जी लाखो जनता शिवसैनिक जे खवळून उठलेल्या त्या निर्णयाविरुद्ध त्यांचा कसा ताबा घ्याल, त्यांना कसं शांत करणार? शिवसेना ही महाराष्ट्राचा आत्मा आहे. शिवसेना हा मराठी माणसाचा आवाज आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली 55 वर्षापूर्वी, ती फक्त या मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी केली आणि ती शिवसेना खतम व्हावी यासाठी दिल्लीश्वरांने 60 वर्षापासून प्रयत्न सुरू केले, ते हाणून पाडले आम्ही. पण आता काही लोकांना जरी यश मिळालं असलं त्यास, तरी महाराष्ट्राची जनता या अन्यायाविरुद्ध पेटून उठेल आणि पेटून उठलेली आहे हे आपल्याला लवकरच दिसेल. निवडणुका होऊ द्या, निवडणुका घेत नाही तुम्ही, निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा, मग आम्ही पाहतो.